देवगिरी टी प्रेजेंट्स देवदर्शन। आज ह्या कार्यक्रमांत श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान होन्नावर तुम्ही पळयत असती थंय चेल्लेले एक धार्मीक कार्यक्रम म्हळ्यार गोकर्ण मठाचे सोम्यांगेल्या दिव्य उपस्थितींत चेल्लेले हे कार्यक्रम तुम्ही पळयत असची। होन्नावराचे श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानांत श्री परतगाळी जीवोत्तम गोकर्ण मठ हांगाचे मठाधीश जावन आसचे श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर, हांगेले पट्टशिष्य जावन आसचे श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर, हांगेले दिव्य उपस्थितींत चेल्लेले हे धार्मीक कार्यक्रम तुम्ही पळयता ती। हांतू तुम्ही शिष्य स्वामंगेले प्रवचनही ऐकत असते। कार्यक्रमाक तुमकां सगळ्यांकय स्वागत। वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीराधिवीरा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीराधिवीरा वीर वेंकटेशा। वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीराधिवीरा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीराधिवीरा वीर वेंकटेशा। कठारीधारी वीर वेंकटेशा चक्रधारी वीर वेंकटेशा कठारीधारी वीर वेंकटेशा चक्रधारी वीर वेंकटेशा दानवांतका वीर वेंकटेशा भक्तरक्षका वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीराधिवीर वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीराधिवीर वीर वेंकटेशा। अरविंद नयन वीर वेंकटेशा सुंदर वदन वीर वेंकटेशा अरविंद नयन वीर वेंकटेशा सुंदर वदन वीर वेंकटेशा वज्र किरीटधारी वीर वेंकटेशा मनोहर रूप वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीराधिवीर वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीराधिवीर वीर वेंकटेशा। श्रीदेवी रमण वीर वेंकटेशा भूदेवी रमण वीर वेंकटेशा श्रीदेवी रमण वीर वेंकटेशा भूदेवी रमण वीर वेंकटेशा पद्मा रमण वीर वेंकटेशा लक्ष्मी रमण वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीराधिवीर वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा। मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदन मंगलम देवकी पुत्रो मंगलम गरुड़ध्वज श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्द तीर्थसंसेवितं भजे। आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। ब्रह्मान्ता गुरवस्साक्षात् इष्टं देवं श्रीयःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। आयचे आम्ही यती दीक्षित झाल्यानंतर आमगेले जीवनांत अत्यंत महत्वाचा दिवस आज आम्ही परतगाळी मठांत असलेली केवल एक जन्मोत्सवाचे स्वामी उपस्थितींकडे येत आशिले।
आज ये होन्नावर गावन तई लज्जन हमको दोन राम जन्मोत्सवांत उपस्थित उर्स तसल है अनुग्रह प्रिय स्वामी ने केले तेस्कुनो है भांगरा तसल उत्सव आकाईले मुनुगेनो हमको समाधान जतसा स्वामी ने मन में कितलो होड़ पड़े यार आज हम थी अशील असलेरी थे रामदेवाक स्वामी हत्ता नची महापूज अशील है हमको करचे जत्ता अशील की ना की त्या मले स्वामी महापूज करता अशील है त्या जन नंतर अनेक लोक स्वामी ले संदर्भारी सेवा ही करे लोरता अशील है त्या कुनो त्या संदर्भारी हमका राम महापूज करचे जत्ता अशील की ना की तत्कुन स्वामी ने पहले आलोचन को दूरदृष्टि दौर में स्वामी ने हम खाजान पेटे आज ही हम गाई निमित्तान मठम परंपरे चे अनेक स्वामी ने पूजन के तसले ते रामदेवाक प्रथम बारी पूज कर तसले अवकाश स्वामी ने हमका अनुग्रह के तत्कुन हमका होन्नावर मठ मिलले अत्यंत समीप जल्लसा के उड़दास दवर चेतता मन्नावर गावतून तू आम्ही रामदेवाल पूजन केले प्रथम बारी रामदेवाल पूजन केलं म्हणून गुरुदास दवर्तसेने एक भाग्य गुरुवर्य स्वामी नाम का अनुग्रह करून घेऊन आशीर्वाद केला सर केलो लोकांनी विचारले स्वामींना कशी हे उत्सव आहे वेत परतगाळून तू इतलो होड उत्सव असताना शिष्य स्वामी कशी होन्नावरात येत म्हणून घेऊन विचारले हे आश्चर्य काही नाही की ते की म्हणाल अनेक स्वामी असे गुरु स्वामी परतगाळी मठांत शिलताना शिष्य स्वामी संचार क्रमान आणि मोक्का मानत शिल म्हणून इतिहासात दप्तरांत भरून असा पद्मनाभ तीर्थ स्वामी ही गुरु स्वामी पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वामी परतगाळी मठांत शिलताना तीन वर्ष पद्मनाभ तीर्थ स्वामी संचार क्रमान बाहेर असेल म्हणून गेलो म्हणजे मुक्काम अंत असेल म्हणून गेलो इतिहासांत गुरुने दौरलं अनेक संदर्भारी जन्मोत्सवावी की उपस्थिती असा म्हणून गेलो अशी बदललास तशी जे आमगेल स्वामी परमगुरुवर्य स्वामी मुंबईत शिलताना मुंबई रामनवमी उत्सव असताना आमगेल स्वामी परतगाळी मठांत शिल रामनवमी उत्सव तर उट्टू स्वामींना केन्ना तरी म्हणजे यती दीक्षा जाल्ले एक 10 वर्षांची 12 वर्षांची केन्ना तरी तांगेल जीवनात केलं उरताय आम्ही प्रथम उरताले जे यती दीक्षा झाल्यानंतर प्रथम रामनवमी उत्सव पळत एक हे होन्नावर मठाय हे उट्टू कारणानं आमचे होन्नावर सेकंड घर म्हणून घेऊन सांगेल परतगाळी नंतर होन्नावर चुकीच्या मुळे असेल एक उडकास्त अनुग्रह गुरुवर्य स्वामीन कोण दिल्याचे ना आम्ही हे अशी सांगचे का आम्ही इच्छे पावताचे आज रामान जन्म आईल दिवस राम जन्म आईल तना पुनर्वसु नक्षत्र असेल सुयोगान अंगे नक्षत्र ही पुनर्वसु नक्षत्र ते देवाला कसकी इच्छा अशी आहे त्यातून आमकाही हॅपी टार विराजमान करून ताके सेव करचे तसल भाग्य देवान अनुग्रह आणि गुरुन अनुग्रह केले कारण राम जन्म आयतना पांच ग्रह उच्चे रशिंके त्याच्याकून एक राजयोग असेल म्हणून घेणो एक शास्त्रां ज्योतिष शास्त्रां सांगतच दोन राशी उच्चे रसले सामंत जतके आणि पांच ग्रह उच्चेर असलेली एक राजयोग सामून सांगतात ज्योतिषांत दोन्ही सांगतात पंच भवती पंच न भवती म्हणून घेणो पार्वतीने एक शाप असा त्यांना जावे तर ना जावे सांगचे जाय ना देवाला अनुग्रह उरका केन्ना राम जन्म आयलो त्यांना दशरथ महाराज रामाले मुखावलोकन करचे वस्ते विशेष तो राम मुखेंदु बिंबम अवेक्ष राजा कृतकृत्य आसीत के रामाले मुखावलोकन केले निमित्तान हा माझी कृतकृत्य झालो मागे जीवन धन्य झाले म्हणून तो लेखत खाली मुखावलोकन
आणि कतो सहान चेल्लो तरीही त्यांना पडेल निमित्तानं कृतकृत्य झाले. म्हणले रे रामाने एक मुख रूप एक रूप कश्य असेल म्हणून गेलो आणि त्यानं उद्गार केले निमित्तानं कळत. रामू रामाने शब्दाचे व्याख्यान करताना रमंते योगिन यस्मिन सह म्हणून घेऊन सांगतात. म्हणजे रामाले दर्शनानची आम्ही केले लोटू महापातक नाश जामवत के रामरक्षा स्तोत्रांत एक स्तोत्र असा चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम के. रामाले गुणगान करचक शंभर कोटी श्लोक असलेली नुप्र तसले रामाले चरित्र तरीही मनुष्यानं रामाने एक एक नाव घेतलेली पुरो एकैकम अक्षरम पुंसाम एक एक अक्षर राम राम म्हणून आम्ही जपन केले रे आम्ही केले महापातकही नाश जाणवत के त्याचीच अनेक आदर्श गुण आशिले रामान बदल वाल्मिकीनं आपल्या रामायण म्हणजे ग्रंथांत बरेले असा सात कांड तंतू असाची तंतू उठू सग विस्तार जाऊन घेणं रामाला आदर्श गुणच बदल उल्लेख केलास. रामायण म्हणले रे केवळ सीता अपहरण कोणाक विचारले रामायण म्हणजे कसं काय ना सीता अपहरण झाली. रामायण म्हणले रे केवळ रावण वधने रामायण म्हणले रे केवळ सुग्रीव आणि वालिले हे भांडले लढाई नाही. रामायण म्हणले मनुष्यांक मार्गदर्शन करच तसं एक पवित्र ग्रंथ. रामायण म्हणले रे कष्ट ऐकताना आम्ही कशी धैर्यानं स्फूर्ती घेऊन गेलो आणि ते धैर्याचे विजय प्राप्त करीत असेल एक अमूल्य ग्रंथ. रामायण म्हणले रे आमका भक्ती प्रदान करत असेल ग्रंथ. रामायण म्हणले रे रामाला अनेक विशेष गुण शिक्षित असले आमका त्या रामायणातले अनेक आदर्श गुण शिक्षी मिळत असेल ग्रंथ. असल रामायणातून वाल्मिकीन सांगितले अनेक आदर्श गुण आज आम्ही त्याच्याबद्दल प्रस्ताव करतात. एक राजा क मुख्य जाऊन गेलो पराक्रम म्हणजे गुण उरका के सही वीर्योश्च बलवान म्हणून गेलो वाल्मिकी उद्गार करता. रामान सहान असतानाची उपनयन झाले की ना की तिथलं सहान वयोमानाचे रीची विश्वामित्रता का आपल्या यागशालाचे रक्षण एकत्र घेऊन होते. थी तो अनायास जाऊन गेलो सुबाहुमारीचे म्हणले दोन दैत्य राक्षसांक संहार करत. तंतू कळता की क्षत्रिय म्हणे कसं एक तेज असा म्हणून तंतू कळे की रामा कितले एक पराक्रम आशिले म्हणून रामाला गुण म्हणले रे दशरथांक चार चोडू आशिले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चार चोडू असलेही त्यांचे प्रजावर्गांक मात्र रामाचेरी प्रीती चढ. कित्याक कोणाशी प्रश्न घालून विचारले कोणा असलेले कित्याक की म्हणले रे राम कोणे उरो सान जावो गोड जावो वृद्ध जावो बालक जावो उठू लोकांचेरी तगीर एक प्रीती आशिले उठू लोकांमध्ये अनुकंप आशिले स्नेह आशिले. आम्ही उल्लेखाच मातू मातू बंगा रामने मौन माणिक्यशेक दादे मात हे उल्लोचे संबंध वाढेत वैके आणि ह्याची उत्तरां वैके संबंध वैके वाईटही चत्ता. रामान कशी की म्हणा रे आपुणेची पहिले उद्योच घेताना
तान उलेल ना म्हणून आपण उलेना त्याची स्वतः वचन कशी असता म्हणून विचारते शिरके आम्ही तशी नाही तो मागेले उलेल ना नाही काय हा किती उलोक अशी आम्ही रामाल तशी नाही कोणे जाऊ त्वची स्वतः जाऊन घेन कशी अस तू तुझ्या व्यापार कशी जात असा तुझे उद्योग कशी जात असा म्हणून घेणे विचार विमर्श करता अशी वीक्षकानु आजी तुम्ही वन्नावर आसचे श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात चाललेले कार्यक्रम पळत आशिले ते आत एक सान विराम घेऊया देवगिरी टी प्रेझेंट्स देवदर्शन देवगिरी टी प्रेझेंट्स देवदर्शन विरामनंतर कार्यक्रमाक स्वागत आजी तुम्ही उत्तर कर्नाटकाचे होन्नावर आसचे श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान पळत आशिले ते त्याची अयोध्यांत अनेक दुष्ट लोकही आशिले उच्चमानोपि पुरुषम नोत्तरम प्रतिपद्यते म्हणून अनेक लोक रामाक दुष्ट लोक अनेक शब्दांना निंद करत आशिले राम तक प्रतिक्रिय करनाशिर तो मौन जाऊन घेऊन उरताशे तान सोवले म्हणून घेणं आपण शौच व्रत नाशिर आता चालतशे तान सोवले रे प्रतिजना मी शौच व्रत ह्याची रामाला तशील एक विशिष्ट गुण तान शंभर अपराध केले रेही तो मना लावून घेणाशिर आम्ही शंभर अपराध केले रेही आम्ही उडगास दोर घेता हाण मग कशी केले तान मग कशी केले तर केव्हा तरी एक दिवस पेट देऊ का म्हणून घेणं केव्हाही राखता उरता राम केव्हाही तशी करणार अनेक लोकांना उपकार केले रे खोटोड उपकार केले रे आम्ही उडगास दवरचे जायनाशिले आमगेले जीवन अनेक होड उपकार केले उरता तरी उडगास उरना तर राम तशी कथंचित उपकारेन म्हणून घेणं सांगता वाल्मिक कथंचित सान उपकार केले रे राम उडदास दवर घेता शिरके तू मग हे उपकार केले म्हणून रामा उपकार नका तरी तो हे अवतार घेतील कसले की म्हणे रे मनुष्यांक एक शिक्षण कर काम केवळ रावणा संहार कर काम तगेल उद्देश नाही शिले हंगा शील लोकांक जीवनात कशी चल का म्हणून घेऊन दाखूच किती रिची ताणे हे भूमीतून जन्म घेतले मर्त्यावतार इह मनुष्य शिक्षण म्हणून असा मर्त्य शिक्षण म्हणून मनुष्य लोकांक शिक्षण करचे कही राम जन्म आयले ते रामाले वनवासा संदर्भ येता दशरथ महाराजा लगी कई कई विचारता भरताक पट्टाभिषेक जाऊ का आणि रामा वनवास जाऊ का दशरथाक आपले प्रिय पुत्रा कशी सांगछा मया म्हणून घेणं एका ताकी चिंतशील मनात तू मनात खर्च असेल मागे प्रिय पुत्र तो हावेन अशी सांगले आणि हा एक क्षत्रिय जाऊन घेणं तीन सांगेल वाक्यही पालन कर का आणि पुत्राक वनवासा भेटो का कशी करछा मया म्हणून हे विषयी दुसऱ्यांकडचे नरामा कळले अर्थात ताने समजून घेतले मागेल बाप्पा आता चिंतेन तसा म्हणे दशरथान रामा सांगिले ना तुका अशी शहावेना अशी अशी मागेले वर घेतील त्यांना आता त्याची वरच उपयोग घेऊन तीन तुका वनवासा वच का म्हणून घेऊन तीन मागेले वर मागील असा तू वनवासा वच का म्हणून घेणं दशरथान रामा सांगिले ना रामान स्वयं दशरथान मनात कसं नसा म्हणून स्वयं आलोचन करून हा वनवासा बत्ता मग अनुमती दी म्हणून सांगले अर्थात आणि तू कसं शिक्षण की म्हणले सांगून सांगे नाशी कोण करता तो उत्तम के सांगून कोण करता तो मध्यम सांगून कोण करना तो अधम के आमगे राम उत्तम कोणेही सांगील ना तका बापानेही सांगील ना
ताने आलोचन कोरनो हम वनवासा वच कामंगेन प्रेरण कोरनो तो वनवासा भैर सर तथुन राम उत्तम हमी ही जीवन अंतु हुई आवे बापे सांचिकिता पहिला मी कार्य केले रे आम्ही उत्तम जातात सांगून कर ना जले रे अधम जातात तथुन आम्ही ही आवे बापे सांचिकिता आम्ही आमकाही लागत है गुरुन सांचिकिता आम्ही पहिले केलं मळे रे गुरु ही खुशी पावतात त्यांना मी उत्तम जातात ना जले रे है तुमक नाही आमकाही लागतात आम्ही हांग तुमक प्रधान करून सांगताना पण तो आम्ही वही काय आई नसत स्मिता पूर्व भाषिक है राम मंदहास जाऊंगे नो तान उलोच के तान उलेला का मोहित जतर्ष रामो जन्मायल तना श्रीमंत तका प्रजा वर्ग का चनी कसने तक जाऊ का मुना श्रीमंत आराम राजघराने बसून ताने अपने जीवन व्यतीत करे तशे ताने तले जन्मांत घेतिले कोण संपत मळे रे प्रजा वर्गाले स्नेह आणि विश्वास तान कितले जोडले ते तान पडेल ना तगेल माक्षी अशील है प्रजा वर्गची तगेल संपत हक सांचे काही कारण असा केन वनवासाक राम भैर सरलो केवल राम ने इडी अयोध्या नगरीची रामाल माक्षी भैर सरले तका अनुकर कोरगे भैर सरलके खाली लोक आणगेलस तर अंक आश्चर्य जायन असं की त्यामुळे तगेचे रे प्रीती विश्वास दवर घेतील लोक तगेल वर्षी वत्ता म्हणा गोतशील विषय हे इथले नी वृक्षराजी पशु पक्षी कृमी कीटक उटूची रामाल संगत केले के अयोध्या मळे एक नमचे स्मशान स्मशान भूमी जाऊन गेले म्हणजे कोणीही ना तशी एक परिस्थिती आली तरी रामान सांगले तुम्ही हंगावर काम ऐकल ना तांगे माची केले म्हणजे हंतू कळता आम्ही चार लोकाल संगत प्रीती विश्वासान उर काम आम्ही मरण पावील नंतर आमगे जोडील दुड आमक खेई घेऊन वचे जायना आम्ही चार लोकापर्शी चंदाई रसनेरी तरी स्मशान तर आमक घेऊन वचे सहाय्य करताच के स्मशाना पर्यंत रे चालते तर दुड स्मशाना पर्यंत वे काही या ना तुझे दुड तू जोडील दुड तत्कुन आम्ही जीवनात चार लोकाने की अत्यंत प्रीती विश्वासान उरले रे जीवन सुखमय जाऊंगे उरता म्हणून रामान शिक्षण दाखेला तशीच मुखार वता वता वनवासन सुग्रीवाल भेट जाता सुग्रीव आणि वाल ह्या दोन्ही भाऊंडे रामाल अत्यंत भक्त तुम कुठ प्रश्न येताले सुग्रीव आणि वाल इथला अत्यंत भक्त झाले रेही रामान वाली की ते संहार केलो म्हणून एक कसन की मळे रे भक्त जाऊन ताने चूक केले रे पण बोल चूक केले रे महापाप केले रे तेन राम शिक्षण करते के तक दंड देते के आणि कसन केले की मळे रे वाले ना रामाल भक्त झाले रे ही रावणा संगत मैत्री केले रामाला अत्यंत शत्रू असेल तर रावणाला मित्र जल्लशिला जन रामाना तक संहार कर का जग कुटो लोग विचार कर रामान माक्षी तुले मारने वाली क किते क माक्षी तुले मारे नहीं रामो वाली नेत्रारा भून मारी लसलेरी तो अपने शस्त्र त्याग कोरने न रामाल चरण योम पावता शिला तर ताने दुष्ट काम केल मनले क ताने ते संहार कर का आणि त्याने प्रथम पंत मारना तो सुग्रीवा पेटेता तू वच हाव तक्का सुग्रीवा एक मारता म्हणून सांगता प्रथम पंत पेटेता सुग्रीवा मारना किते की मळेरी आकस्मिक लढाई जता जताची फलक रामान अवकाश दिल ना म्हणून जाऊच नका भांडण करता शे लढाई कोण घेता शे रामान एक अवकाश दिल ना तंके कर वट जाऊच्या क प्रथम पंताची
వాళ్ళకి సంహారికలో మునిగిన కెట్టాలే మునిగిన దకుచ్కి తరి తాను ప్రథమ పంత మారిన పునః సుగ్రీ వాపస్ తుకిత మారిన వాళ్ళి కము తో సంత తుమ్మి దొగ్గులో ఎక్కరి తిందిస్తాచి తక్కువ మాకు కళ్ళ వాళ్ళి కోన సుగ్రీవ్ కోను రామాక తసల అజ్ఞాన రామా బుద్ధశీల వాళ్ళి కోన సుగ్రీవ్ కోన వచ్చింది తరి ఫల జగత్ అన్నాని తమ్మాలే లడాయింతు తగ్గి అవకాశ దిల్న ముందు జవచ్చు నాక పరస్పర ప్రీతి ఆయలరి ఎట్టాలే ముందు లెక్కును తను ప్రథమ పంత మారిన దుసరే పంత ఇక వనమాల తగిలి గడే ఖాన్గిన యుతా బచమడే తెన్న తానే థింగ్ వచ్చును వాలి సంహారిక అంక కసం శిక్షణ కి మళ్ళరి అమి హి కొనాలే తరి ఝగడ జలేరి మళ్ళ లడాయి జలేరి आम्ही सुधार सुन घेऊच्या काम तक अवकाश देऊ का तन तू धूप खाल सुर नाके ना आता काला तू धूप खालच छळ सथव त्यात कुण आम्ही परस्पर सौहार्द रीतीनं आम्ही असल्यारी जीवन सुखमय जगता म्हणून वापस ते राम ते दाखवून दिले हे इथल्यानी मुकारी विभीषणानं रामा सांगता तू गेल्याची घर लंका तू गेल्याची तू रावणा संहार केलासा हे लंक उठू तू गेल्याची म्हणून सांगता तू हंगा वास कर का म्हणून विभीषण रामा सांगत काय लक्ष्मणकडे आम्ही कसं करे म्हणून रामाला विचारत त्यांना राम सांगता अतिस्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी मु लंका भांगरा में जाऊन गेन असलेरी ही अंक जन्म दिल्ला आवेल खर अंगे जन्म भूमि केन्ना ही विसर्च नाम अंगे नो रामान अंक दाखवून दे तान लंकान तू रे तशील अत्यंत भव्य अशील सुंदरकांडान तू लंकाचे वर्णन केलेले असा रत्न खचित भंगाराचे पण देशील काय तसले लंकापट्टणान तुझी राज्य करे तशील राम तरी ना अमक जन्म दिल गाव अमक जन्म दिला आवेल घर थे अशी लज्जा ना त्याचीच माक स्वर्ग जात विना हा हे तू गेल लंकापट्टणा माक केनाही स्वर्ग जाय नाम अमक कसं शिक्षण के म्हणाली आम्ही अनेक व्यवसायाची अनेक कामान आम्ही परगाव आवतच ह्या उत्सवानिमित्तानं तरी त्या उट्टू लोक तांगेल तांगेल जन्मभूमी तर येऊन गेलो ह्या उत्सवाकी सेव केलं रे त्वानी स्वर्ग लोकांतू सेव केलं सर हे तांके एक भाग्य मिळत अशी अनेक रीती ना रामान आमका अनेक आदर्श गुण आम्ही कशी जीवनात मुखार वच का आम्ही लोकांना कशी व्यवहार कर का लोक आमक कशी आमक प्रीत करता तशीच आमगेले ही कीर्ती वाढता काली सांगले आमक देवान कसं दिले त्याची आम्ही पट्टी करू आम्ही साधन केले खरेच आम्ही जीवनात सुखर जाऊन रामाक वनवास मिळ म्हणून वनवासात कशी उरका तशी असेल राज्यांत कशी उरका तशी असेल तिथून त्या संदर्भाने जीवनात कष्ट कशी उरका आम्ही सुखप्रयजनात कशी उरका म्हणून घेणो सांगेल असं राम कुंती देवी सांगता कृष्णाक तू आमका कसनेही दि नका सुख आमका कसनेही सुख जाऊ का हे जाऊ का त्या नका आमक कष्टची दि म्हणून सांगते कुंती कित्या की म्हणाली कष्टारी तुगेल उडगास करचे जाता तू आमका सुख कसने संपत्त चढ दिल तशीची तुगेल उडगास कमी जाता तेथून आमक कष्टची दिल रे अडना तुम्हे की त्यामुळे नित्य निरंतर तुगेल उडगास जाता आणि तू इंतु आज अमके एक दोन राम जन्मोत्सव करीत असेल एक भाग्य मिले इकडे सांजेरीही दोन स्वामेले वृंदावनात हस्तोदक दिवचं तसं एक भाग्य मिळलं जाणं आमके होणावर काम तक प्रतिनिधी येऊच तशी एक आमक मना दिसता
అంటూ ఇంతూ హోనావర్ పెంటెన్షన్ కెళ్ళే హే కార్య పొడున అంకాయి ప్రసన్నత కంచె ఈ కార్యకర్ కా జలరి ఇక సంఘటన జావక ఇక సహకార చౌక ఆమ్చి ఎక్లో కర్తా మనం గెలు గెలే కెన్నా హీ కార్య యశస్వీ రీతిని జాయన एक उदाहरण एक दोन श्वान शिले परस्पर वैरी ते श्वान श्वान मले अंक अंक सांच तचो मालिक कोण उरता हंक कशी तरी परस्पर एक मित्र हावे सुका म्हणून येणे ते दोन्ही श्वानांक खाण घालता एकल्या खे दिकान खाण घालता आणि एकल्या खे दिकान खाण घालता तर कसं करत की म्हणाले एक द्वार घेऊन एक श्वानाला गळ्या खांग बांधता आणि थिंगळ्या बांधता दोन्ही लोक खाऊचा प्रयत्न करतात खाण घालत नाही खाण खाऊचे होता तो एक श्वान थिंग खाऊचे गेलताना हाक तांडून घेणार होता हे दिकान खाऊचे गेलताना ताक तांडून घेणार होता अशी झगडे करता बसते कोणाक खाण ना आयास चढ झाले कडे रे दोन्ही श्वानान आलोचन करून परस्पर दोघी लोकान मैत्री करून दोन्ही श्वानान एक दिका हंग घेऊन हंग खाल्ले कडे त्या दिकानसून थे खाल्ले तशीच्या आम्हीही नित्य निरंतर देवाचे अशी संघटन केले आम्ही थे वैके जाऊन आपस येतात हंग येऊन हंगाई जाऊन आपसे माझ्याला हंग ऐकले तर थे ऐकले अशी केनाही जाऊचे दोन्हीकडे आमगे देवस्थान येऊन गेले प्रतिनित्य देवा सेव कर पण तू देव तू लोकांक बर कर अन्नावर पेंटे नित्य निरंतर क्षेमाभिवृत्ती नांद तुलो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करता आमगेले परिभाषणाचा मी समारोप घडेतच वीक्षकांनो आयच हे कार्यक्रम तुमका मनाक संतोष देऊन आसचे पुरो शिष्य स्वामींगेले एक दिव्य प्रवचन तुमका आजी आयकुच्याक मेळ्ळे फायची कार्यक्रमांतू आम्ही होन्नावराचे ह्याचे देवस्थानांतू रामनवमी उत्सव तशीची रथोत्सवाचे दिवस चलेल कार्यक्रम दाखोवचे प्रयत्न करताची कार्यक्रम पळयले तुमक सगळ्यांक धन्यवाद आणि नमस्कार देवगिरी टी प्रेझेंट्स देवदर्शना।